सखे तुझ्या हाती पाळण्याची दोरी जगासी तूच उतारी मोडून दे रीती कशाची भीती गुमोद उंच ललकारी स्वतःची हो गुरु मागे नको फिरू ओलांड तू ग उंबरा। नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओ मधून आपण कमला भागवत या महान भारतीय स्त्री शास्त्रज्ञाविषयी जाणून घेणार आहोत। ब्रिटिश अंकित राष्ट्रातील एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला। 1933 मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात BSc ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या। त्यांनी वर्तमानपत्रातील जाहिरातीनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये अर्ज केला। टाटांनी 1911 मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळवणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई। प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या, परंतु त्या मुलगी आहेत म्हणून त्यांचा प्रवेश नाकारला हे आपण मागच्या व्हिडिओत बघितलंच। तरीही त्यांनी तिथे प्रवेश मिळवला आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं। 1937 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्प्रिंगर रिसर्च आणि सर मंगलदास नथुभाई या शिष्यवृत्त्या मिळून कमला सोहाणी इंग्लंडला गेल्या। तिथे केम्ब्रिजमधील जगप्रसिद्ध सर विल्यम डन लॅबोरेटरीचे डायरेक्टर, नोबेल पारितोषिक विजेते सर फ्रेडरिक गॉर्नल्ड यांना भेटून संस्थेमध्ये प्रवेश देण्याची त्यांनी विनंती केली आणि तिथेही त्यांनी प्रवेश मिळवला। 1939 साली केम्ब्रिज विद्यापीठाची PhD ही पदवी त्यांनी संपादित केली। इतरांचे प्रबंध 1500 पानांचे असताना कमलाबाईंचा प्रबंध अवघ्या 40 पानांचा होता। तो त्यांनी एका व्याख्यानाद्वारे सभागृहासमोर ठेवला। त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांच्या आग्रहाला बळी पडून पुढील संशोधनासाठी इंग्लंडमध्ये न राहता डॉक्टर कमलाबाई मायभूमीच्या प्रेमानं भारतामध्ये परत आल्या। दिल्लीच्या लेडी हार्डिंग्स कॉलेज व पुढे मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेमध्ये त्यांनी काम केलं। मुंबईच्या याच संस्थेच्या निर्देशक म्हणून ते निवृत्त झाल्या। सहभागी होणाऱ्या त्यांच्या 25 विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून MSc ची पदवी व 17 विद्यार्थ्यांना PhD ची पदवी मिळाली। 1969 मध्ये निवृत्त झाल्यानंतर स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवर संशोधन करून डॉक्टर कमलाबाई सोहाणींनी अनेक लेख लिहिले। त्यांचं एक पुस्तक आहारगाथा या नावानं प्रसिद्ध झालं। बायोकेमिस्ट्री विभागाच्या लेडी हार्डिंग्स कॉलेज दिल्लीच्या त्या पहिल्या महिला प्राध्यापक आणि प्रमुख आहेत। न्यूट्रिशन्स रिसर्च लॅब कुन्नूर येथे उपनिदेशक म्हणून त्यांनी काम केलं। भारतीय विज्ञान संस्था बेंगलोर इथे निदेशक म्हणून त्यांनी काम केलं। कन्झ्युमर्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भूमिका निभावली। विविध विषयांवर 155 शोध निबंधांचं प्रकाशन केलं। लष्करी जवानांसाठी ब जीवनसत्व कमी पडू नये म्हणून तोरोला ईस्ट त्यांनी लॅबमध्ये तयार केलं। बडोद्याचे महाराज सयाजीराव विद्यापीठानं जीवरसायन विषयाचा नवा स्वतंत्र विभाग उभारला। त्यासाठी कमलाबाईंना बोलवण्यात आलं, त्यामुळे त्यांना मुंबई बडोदा अशा वारंवार फेऱ्या माराव्या लागत। आपल्या 2 लहान मुलांना सांभाळून त्याही सारी धावपळ करत विज्ञान संस्थेत असताना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि होमी बाबा यांनी त्यांच्या संस्थेला भेट दिली। कमलाबाईंना विज्ञानाच्या क्षेत्रातील भारताचं सर्वोत्कृष्ट पदक 29 एप्रिल 1960 मिळालं। आयुष्यभर आपल्या कर्तृत्वानं विज्ञान क्षेत्रात त्यांनी उच्चतम कामगिरी केली। त्यांच्या सन्मानार्थ दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पारितोषिक स्वीकारत असताना कमलाबाई सोहाणी 26 सप्टेंबर 1997 स्टेजवरच कोसळल्या आणि मरण पावल्या। वयाच्या 85व्या वर्षी अनंतात विलीन झाल्या, परंतु त्यांनी केलेल्या संशोधनाने त्या आजही आपल्यात आहेत। त्यांच्या धाडसाला, कर्तृत्वाला KBP18 चा सलाम।